शिंदे गटातून निष्ठून कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंकडे परतले. अगदी मोठ्या त्रासातून आपण महाराष्ट्रात आलो असं कैलास पाटील म्हणाले होते. मात्र त्यांनी आभासी कथानक रचल्याचा आरोप बंडखोर आमदार तानाजी सावंतांनी केला आणि यावर कैलास पाटलांचं म्हणणं आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे. वृषाली आपल्या सोबत आहेत उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील. सर मला सांगा, तानाजी सावंत जे आपले वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे, आता ते बंडखोर आहेत, त्यांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे की आपण जे आहेत ते महाराष्ट्राची दिशाभूल करताय. त्यांनी एक चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राला माहिती दिलेली आहे की ते पळून आलेले आहेत, मात्र त्यांचा असा दावा आहे की त्यांनी तुम्हाला स्वतः पाठवलेला आहे. काय नक्की यातलं तथ्य आहे आणि काय उत्तर असेल? त्यांनी स्वतः पाठवलं असेल तर कुठली गाडी होती, त्या गाडीचा नंबर सांगावा. आता ठिकठिकाणी CCTV आहेत आणि मी ज्या गाडीतून आलो, मी सांगितलं मोटरसायकलवाल्याचा माझा माझ्याकडे नंबर नाही, पण ज्या ट्रकमधून आलो त्या ट्रकचा नंबर माझ्याकडे आहे, त्याचा फोटो आहे माझ्याकडे, त्या ट्रकचे ड्रायव्हर असेल किन्नर असेल त्यांचा फोटो आहे, ते मी त्यांनी पण सांगावं. म्हणजे दिशाभूल कोण करते लक्षात येईल. आणि त्यांनी अजून एक शब्द वापरला की पक्षप्रमुखाची दिशाभूल मी करतोय. मी पक्षप्रमुखाजवळ आहे, मुंबईत आहे, उघडपणे फिरतोय आणि ते गुवाहाटीत बसून गुवाहाटीमध्ये बसून सांगतात की मी पक्षप्रमुखाची दिशाभूल करतो. हे हास्यास्पद नाही का वाटत? त्यांनी असा दावा केलेला आहे की आपण जे चालत आला आहात 4 किलोमीटर पावसामध्ये असं सांगताय, मात्र त्यांची व्यवस्था जी आहे ती आम्ही करून दिलेली आहे. तेच विचारतोय मी, त्यांनी जी व्यवस्था केली त्या गाडीचा नंबर द्यावा आणि ठिकठिकाणी CCTV आहेत टोलनाक्यावर, कुठल्या गाडीतून मी आलो दिसतो ना, मग ते चेक करावं. आता त्यांच्याकडे यंत्रणा ते चेक करून जनतेसमोर आणावं. मी पण सांगतो, मग त्यांनी गाडी नंबर सांगावा ना, कुठल्या गाडीची व्यवस्था केली, तर कुठली गाडी होती, माझ्यासोबत कोण होतं आणि ती गाडी किती वाजता कुठल्या टोलनाक्यावरून पास झाली काय झाली सांगावं. आणि मी सांगतो मी कुठल्या गाडीतून आलो, कुठल्या ट्रकमधून आलो, ते पण चेक करावं. मग खरं कोण, खोटं कोण, दिशाभूल कोण करते हे महाराष्ट्राला कळेल. आपण देखील काही फोटो जे आहेत ते जारी केलेले आहेत, त्या संदर्भात काय सांगाल की कशा पद्धतीने आपण इथे प्रवास झालेला आहे? मी सांगितल्याप्रमाणे मी काही अंतर चालत आलो, नंतर मला एका मोटरसायकलवाल्यानं लिफ्ट दिली आणि नंतर एका ट्रकमध्ये आलो. मी क्लिअर कट सांगितलं, दहीसर टोलनाक्यापर्यंत आलो. मी सांगतोय मी बदललो नाही आणि ते जे कुठल्या गाडी नंबर न आलो ते गाडी नंबरचा सो फोटो देतो, गाडीचा फोटो देतो आणि ज्यांच्या सोबत त्यांचा पण देतो, त्यांचा मोबाईल नंबर पाहिजे तो पण देतो. मी त्या ड्रायव्हर बरोबर आलो, ती मुरादाबादची गाडी होती, त्यांच्यावर मी बोलत मी सांग त्यांना कोण आहे सांगितलं नाही, मी त्यांच्याकडून चर्चा करत आलो इथपर्यंत. आपण असं म्हणजे दावा आहे तानाजी सावंतांचा की आम्ही मिळून गेलो, माझ्यासोबत होते, मात्र आपण त्यांनी व्हिडिओमध्ये देखील तशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही मिळून गेलो आणि ते काही व्हॉट्सअपवरती कुणाशी बोलत होते. नक्की हे बोलणं कुणाशी चालू होतं किंवा काय ह्या प्रवासातलं नक्की काय माहिती सांगायची? ज्यावेळेस आता त्यांचाच व्हिडिओ तुम्ही नीट बघा, लक्षपूर्वक ऐकलं ते सगळं त्यातून कळतं नेमकं काय ते. त्यांच्याच व्हिडिओ म्हणजे कोणी नेलं, कोणाच्या लक्षात आलं, परत कोण गेलं आणि पुढं कोण गेलं, त्यांचाच व्हिडिओ स्वतः लक्षपूर्वक ऐकलं सगळंच गोष्टी लक्षात दिलं आपल्याला. मी सांगायची काय गरज आहे? त्यांचा जो काही दावा आहे त्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि तुमचं काय त्याच्यावरती म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही काय त्याच्यावरती? मी सांगितलं ना, ज्यावेळेस मला लक्षात आलं की काहीतरी वेगळं होतं त्यावेळेस मी परत आलो. मी काल पण तेच म्हणतो, आज पण तेच म्हणतो, दुसरं काहीच बोलत नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे ना, आणि मला दिशाभूल करायचं काय कारण नाही ना, मला कुणाची सहानुभूती किंवा मी आज पक्षासोबत आहे त्यामुळे मी काय सहानुभूती मिळवण्यासाठी पक्षासोबत नाही. माझ्या मनाला वाटलं हे योग्य नाही, आपण पक्षासोबत राहिलं पाहिजे, आपल्या पक्षानं एवढी मोठी संधी दिलेली आहे त्यामुळे मी पक्षासोबत आहे. मी कोणाची दिशाभूल करण्यासाठी किंवा कोणाची सहानुभूती मिळण्यासाठी आलेलो नाही. संजय राऊतांनी एकीकडे असं म्हटलंय की आम्ही मवीमधून बाहेर पडायला तयार आहे, मात्र आपण 24 तासाच्या आत इथे यावं आणि आम्ही मवीमधून बाहेर पडू. काय आता तुमची गोची झाली आहे का या सगळ्या प्रक्रियेमध्ये? काहीच कारण नाही गोची व्हायचं, आलं तर ते आमचेच आहेत आणि ते सगळेच आले तर स्वागतच आहे आमचं. पक्षाची भूमिका संजय राऊत साहेबांनी मांडलेली आहे त्यामुळे काय गोची व्हायचं कारणच नाही. तानाजी सावंत अशा पद्धतीचे विधान का करतायत, म्हणजे यामागचं काय कारण असावं? मला त्याची कल्पना नाही, मी माझी बाजू मांडली एवढंच. एकनाथ शिंदे साहेबांशी आपलं काही बोलणं झालं होतं का या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा नाही झालं? सूरतमध्ये आपण हॉटेलवर पोहोचला होता आणि मधूनच उतरून मी सांगितलं ना तुम्हाला, मी गुजरातच्या